येरवडा येथे एकाच वेळी पोलिसांशी संबंधित दोन घटना घडल्या. एका घटनेत येरवडा जेलच्या समोर गट क्रमांक 2 चे जेलर मोहन पाटील यांच्यावर गोळीबार झालाय. सकाळी 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांच्या दिशेने गोळीबार केला, पण ते यात बचावले आहेत. आणि याचबरोबर येरवडा जेलचे 2 गुन्हेगार येरवडा मेंटल हॉस्पिटल मधून पळून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 8 वाजता येरवडा तुरुंगाचे जेलर मोहन पाटील यांच्यावर गोळीबार झाला, पण सुदैवानं त्यांना गोळी लागली नाही. ही घटना येरवडा तुरुंगाच्या बाहेर घडली आहे. 2 अज्ञात मोटरसायकलवरून आले होते. त्यांनी अचानक पाटील यांच्या दिशेने गोळीबार केला आणि ते फरार झाले. सकाळच्या वेळेत रात्रपाळीचे काम संपवून मोहन पाटील त्यांच्या वेळेनुसार घरी निघाले होते. त्याचवेळी ॲक्टिवा गाडीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ते हल्लेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आज सकाळी 6:15 सुमारास तुरुंगाधिकारी श्रेणी 2 श्री मोहन पाटील यांच्या दिशेने फायर झाला. त्यासंबंधी आपण गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे. आरोपी कोण होते, कशामुळे झालं, मोटिव काय होता, त्याबद्दल तपास सुरू आहे. सध्या कुठलाही ठोस पुरावा किंवा माहिती आमच्याकडे नाही आहे. तुरुंगाधिकारी जे आहेत त्यांना आपण विचारपूस करीत आहोत, पण कशामुळे झालं, कोणी केलं, त्याबद्दल त्यांना सध्या जर काही सांगता येत नाही. सर, ह्या घटनेचं CCTV वगैरे म्हणजे तुम्हाला मिळालं आहेत का, आणि तपास कुठल्या अनुषंगाने सुरू आहे? सर, सर्व आम्ही सर्व अँगल ठेवून आपण तपास करीत आहोत.